पिशवी देवी तुम्ही म्हणजे ना आम्हाला जी पिशवी कुठं आलो काय झालेलं नाही मला तसं काही बोलू नका एक शब्दही काढायचा नाही आता जा बाई बापू पटकन डॉक्टरला फोन लावा हो काही झालं नाही काही झालं हे उगाच का एवढं होतंय कस वाटलं नाटक नाटक हा बघ खाली जे काही झालं आता ते राजकारण होत सुशीला देवी तुमच्यासारख्या कुरगुडी करून काय बी साध्य होत नाही समोरची नस पकडावी लागते कुठल्या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होते ते बघावं लागत बघा तिच्यावर असा परिणाम होईल अतिशहानपणा करून कोणता बी निर्णय घेण्याआधी तिला 100 वेळा विचार करावा लागेल अवळ बापूसाहेब काल रात्री जो तुम्ही फोन केला कुठला फोन कोणाला फोन केला होता हॅलो रास्ते अहो इतक्या वर्षाचे संबंध आहेत आपले काय होत ना आम्हाला सिच्युएशन बघून प्रसंगावधान राखून अशा गोष्टी कराव्या लागतात हो काय काळजी करू नका तुमचा मोबदला तुम्हाला मिळेल अगदीच वेळ आली ना तर नेहमीसारखं तुम्ही टेम्पररी रस्ते रिपेअर करा ऐका नाही पण तुम्ही शांत राहा काय असतं ना रस्ते आपल्या धंद्यामध्ये ना माणसानं कोडग असायला हवं कस हा सर्वाभूती परमेश्वर पण बापूसाहेब मानलं तुम्हाला नाही काय ऍक्टिंग केली आहे तुमचं राजकारण म्हणजे करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम असत आहे का नाही अहो साहेब सांगायचं तरी मला ना केवढी घाबरून गेले होते मी रिलॅक्स झालं ना आता झाले रिलॅक्स साहेब बघा एकदा का तुमचं आमदारकीचं तिकीट मिळालं ना काहीची अशी वाजत गाजत मिरवणूक काढते ना घरात ना बघाच त्याची काय पण गरज नाही याच्यावर होईल ना स्वतःहून घर सोडून निघून जाईल संध्याकाळपर्यंत शब्द आहे आपला बापूसाहेब बापूसाहेब विनाकारण दुखनी अंग काढू नका तेच सांगत होतो मी आता चला तुम्हाला आम्हीच नेतो डॉक्टरकडे चला अहो चिरंजीव अहो आता वय झालंय आमचं एक कमी जास्त होतच राह ना काय ना काहीतरी काय काळजी करू नका आम्ही ओके हो काळजी घ्या पाहिलं नाही युवराज त्या घाटवाडीच्या पोळीचे पराक्रम तेव्हा तिच्यापासून जरा लांब राहा नाही तर तुझी बी अशी गत करेल काळजी घ्या बापूसाहेब बुद्धी परमेश्वर है ना